परिसरात परतीच्या पावसामुळे तंबाखू पिकावर संकट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले दिसून येत आहेत. या वर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठ परिसर संपूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. तेथील जनजीवनासह त्यांची पिकेही नष्ट झाली आहेत. 25 वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच असा पाऊस झाल्याची नोंद झाली. आता परतीच्या पावसामुळे खडकलाट, गळदगाव, भीमापूरवाडी, अकोळ, लखनापूर, ममदापूर परिसरातील तंबाखू पिकांना संकट निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाच्या मुसळधार पावसामुळे तंबाखूची लावण लांबली तरी देखील शेतकरी अनेक समस्यांना सामोरे जात लावण केले. शेकडो कूपनलिकेला पाणी न लागल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च विनाकारण जमिनीत होल मारण्यासाठी झाला. त्यामुळे हजारो एकर पाण्याची जमीन कोरडवाहू बनली होती. पण गेल्या महिन्याभरात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा 10-12% पाऊस जास्त झाला. देशातील अनेक राज्यात महापुराने थैमान घातले आणि आतापर्यंतचा विक्रमी पावसाची नोंद झाली. खडकलाट येथील टपकारवाडी रोडवर असलेल्या मुरारी मळ्यामध्ये कूपनलिकेचे पाणी मोटर न लावताच वर येत आहे. अशोक पोळ्यांच्या कूपनलिकेतून सुमारे 5-6 इंच पाणी आपोआप वर येत आहे. 10 वर्षापूर्वी मारलेल्या कूपनलिकेला 700 फुटावर पाणी लागले होते. पण त्याच कूपनलिकेतून प्रथमच विना मोटर मोठ्या प्रमाणात पाणी वर येत असल्याने समाधानकारक पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याची माहिती अशोक पोळ यांनी व्यक्त केले. तर असे निसर्गाचे चमत्कार खडकलाट परिसरात प्रथमच पाहावयास मिळत असल्याची माहिती किरण पाटील व बंडा सरदार यांनी व्यक्त केले. ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. शासनाकडून तंबाखूजन्य पदार्थावर आलेले भुरदट लक्षात घेऊन अनेक शेतकरी तंबाखू पासून दूर राहत असताना या वर्षी तंबाखू तरुणचे दर प्रति हजार तरु प्रथमच 1400 रुपयापर्यंत दर देण्याची वेळ आली. यामुळे देखील शेकडो शेतकरी तंबाखू पेक्षा सोयाबीन, उडीद, मक्का व ऊस पिकाकडे वळले. आणि आता आहे त्या तंबाखू पिकांवर परतीच्या पावसाचा परिणाम झाल्याने यंदा तंबाखू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पण आता ज्या शेतकऱ्यांकडे तंबाखू उत्पादन होत आहे त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला आर्थिक भुर्दट सहन करावा लागले असून यासाठी तंबाखूला चांगले दर मिळणे गरजेचे आहे. एकूणच या वर्षी पावसामुळे सर्वच पिकांवर मोठे परिणाम झाले आहे.